पुढील बातमी आहे जत येथील. जत विधानसभेसाठी आज आमदार विलासराव जगताप यांनी महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शहरातून प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपचे व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, जत तालुक्याच्या राजकारणात समाजकारण करताना नेहमीच तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. गेले 5 वर्षाचा कार्यकाल पाहिला तर मोठा विकास जत तालुका येथे भाजप सरकारने केला आहे. त्यामुळे माझ्या विजयात कुठल्याच प्रकारचा अडथळा किंवा अडचण येणार नाही. आजपासून मी उमेदवार नसून तुम्ही सगळेच उमेदवार आहात असे समजून कामाला लागा असे आवाहन आमदार जगताप यांनी केले. रासप आहे, आरपी आहे, या सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माझी उमेदवारी फायनल केलेली आहे. ती उमेदवारी फायनल करत असताना अनेकांनी उमेदवारी मागितली, परंतु ज्याला सर्वे झाला पक्षी लेवलला किंवा पोलीस खात्याच्या लेवलला, त्या सर्वेमध्ये सगळ्यात टॉप लेवलला माझं नाव होतं. त्यामुळे पक्षाने सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या सर्व गोंडोगोळात धडक करण्याचं काम त्यांनी काम केलेलं आहे. तरीसुद्धा एखाद्याने बंदखोरी केली असती तरीसुद्धा माझ्या विजयावर त्याचा एकिंचितही परिणाम होत नाही. जर जंगलबंदोबस्त धन झाले आणि त्यांनी जर आले पक्षात तर त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करू, परंतु त्यांनी स्वतःहून जर वेगळा मार्ग स्वीकारला तर आम्हाला त्यांच्याशिवाय लढणं आणि निवडणूक येणंही आमचं काम आहे. आणि मी एवढं निश्चित सांगतो की आजचा जो माहोल बघितला तुम्ही, तर माझा हा विजय निश्चित आहे. कमीत कमी 25,000 मताच्या पुढं मतानं मी निश्चितपणे विजयी होतो असा मला जनतेच्या मार्फत विश्वास आहे. आणि मी केलेले जनतेचे कामं तालुक्यातली ही जनतेपर्यंत पोचलेले आहेत. तालुक्याचं विभाजन झालेलं आहेत, रस्त्याचे कामं झालेले आहेत, सिंचनाचे कामं झाले आहेत, पश्चिम भागामध्ये म्हैसाची योजना पूर्णत्वास आलेली आहे आणि पूर्व भागातील म्हैसा योजना पूर्ण करण्यासाठी मी ताकदीनं आमदारकीपणा लावणार आहे आणि माझ्या शब्दावर जनतेचा विश्वास असल्यामुळं